रामदेवांचा विनंती आहे बरं का, टेबलवर कुणीचा विनंती, कृपया प्लीज कृपा करून आपण छत्रपती माणसात. तर आपण पाहतोय या सगळ्या मराठा समाजाचा हा जल्लोष, हा उत्साह, हा आनंद जो आहे तो ओसांडून वाहताना आपल्याला दिसतोय. या ठिकाणी मराठा आरक्षणावर एक गाणं सुद्धा बनवलं गेलंय आणि त्या गाण्यावर हे सगळे मराठा समाज बांधव थिरकताना आपल्याला दिसत आहेत. एकूणच त्यांचा आनंद आता गगनात मावेनाचा झालाय. याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत. माधवजी, आपण पाहतो तुम्ही काही दिवसांपासून हे आंदोलन कव्हर करता आहात, आतापर्यंत तुम्ही जरांगेंशी बोलला आहात, त्यांचा आक्रमकपणा, या सगळ्या मराठा समाजाचा आक्रमकपणा तुम्ही पाहिला आणि अखेर त्यांचा हा जो लढा आहे त्या लढ्याला अखेर यश आलेलं आहे आणि एकूणच त्यांचा हा आनंद आपल्याला दिसतोय. सध्याचे काय अपडेट्स मिळत आहेत? मराठ्यांचा आज विजय झालाय अशी भावना सगळ्या महाराष्ट्रभरातून आलेल्या मराठ्यांची आहे आणि मनोज जरांगे पाटील हे जिंकलेले आहेत. कारण गेल्या 5 महिन्यापासून त्यांनी संघर्ष सुरू केला होता की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि त्यानुसार त्यांचे 2 उपोषण झालं आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा शेवटचा टप्पा मुंबईचा दौरा झाला आणि मुंबईमध्ये येऊन त्यांनी अखेर आरक्षण घेतलेलंच आहे. काही ताई सांगाल, काय सांगाल तुम्ही डायरेक्ट त्यांच्यासोबत आलेत आणि आज आज इतका आनंदाची खुशी आहे. म्हणजे आज आम्ही निश्चयच करून आलतो की जोपर्यंत आरक्षण घेणार नाही तोपर्यंत आम्ही माघार हटणार नाही. काय आम्हाला इतका आनंद होतो की मी आम्ही शब्दात सांगू शकत नाही. सांगू शकत नाही तुम्ही काय करणार, तुम्ही तर चालत चालत आले. आम्ही दादासोबत 20 तारखेपासून खरं म्हणलं तर दादाला बोला लवकर. आजचा दिवस तुमचा कसा आहे? आजचा दिवस आमचा खूप खुशीचा आहे. आमच्यासाठी राम घरी आलेले आहेत. आमचा निर्णय झालेला आहे. दिवाळी आमची आज दिवाळी. आमच्या मनोज दादांनी सकारात्मक सरकार माझं गाव आवडे उंचा आमच्या पैठण तालुक्यामधून भरपूर तरुण बांधव आलेले इथं कारण आरक्षण. आज तुमची भावना काय? आज भावना आमच्या म्हणजे आनंदाचा क्षण आहे. आमचा आनंदाचा आज आम्ही दिवाळी साजरी करणार. दिवाळी साजरी करणार आमचा दिवस. आम्ही दिवाळी साजरी करणार. आतापर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे ते आज भरून निघलेलंय खऱ्या अर्थाने. भरपूर आज एवढा आनंद होतो की आम्हाला शब्दात सुद्धा सांगता येत नाही. तुमच्या डोळ्यात पाणी दिसायला लागले. दिवाळी आहे सगळ्याला आनंद होतो. मनाभावापासून आनंद होतो सर. सर्वात ऐतिहासिक क्षण, सर्वात ऐतिहासिक क्षण म्हणलं तर आम्हाला आजचा दिवस आहे. आता इथून पुढे येणार नाही आणि मागे आला नाही असा हा ऐतिहासिक क्षण आहे आमच्यासाठी. कारण बोलताना आमची भावना उत्कंठून निघालेली आहे. आता आम्हाला मागा पुढे बघायची काही गरज नाही. या आरक्षणावर तुम्ही समाधानी आहात का? ज्या गोष्टी झाल्या तुम्हाला कळल्यात का? 100% समाधानी आहेत. सिंदर आज खऱ्या अर्थाने मराठ्यांची ही दिवाळीच आहे. इतका आनंद झालेला आज सर्व मराठ्यांना. आरक्षण 2016 पासून मराठ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. कोपर्डीच्या घटनेनंतर मराठ्यांना न्याय मिळावा यासाठी लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरला होता. 1-2 नाही तर 58 मोर्चे मराठ्यांनी महाराष्ट्रभरात लाखोंच्या संख्येनं काढले. त्यानंतर 1 सप्टेंबर 2023 पासून पुन्हा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर जे आंदोलन 5 महिन्यापासून सुरू आहे त्या आंदोलनाचं फलित म्हणून
तीन जी आर आणि एक राजपत्र राज्य सरकारने दिलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये आता थोड्याच वेळात 8 वाजता सभा होईल आणि सभेनंतर सविस्तर वृत्तांत मनोज जरांगे पाटील सांगणार आहेत. अशी आपल्याला माहिती मिळते की सुद्धा मुख्यमंत्री सुद्धा नाशिकमधला काल जिथं सभा झाली होती भव्यदिव्य त्या सभेच्या ठिकाणी स्वतः येणार आहेत आणि तिथं सभा होणार आहे आणि तिथून मराठे गुलाल उधळून पुढे महाराष्ट्रातल्या त्या त्या भागामध्ये जातील जिथून ते आलेले आहेत. आत्ता हळूहळू एपीएमसीच्या बाजूला जिथं मनोज जरांगे पाटील आणि सगळे मराठे थांबलेले आहेत सगळेजण जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आता तू जो प्रश्न विचारला होतास की 1 सप्टेंबर पासून की आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मी आंदोलनाचा साक्षीदार आहे. 2 उपोषणं झाली त्यानंतर महाराष्ट्रातले 5 दौरे झाले आणि त्यानंतर अंतरवाली सराटी ते एपीएमसी नवी मुंबई वाशी इथपर्यंतचा दौरा झाला. या दौऱ्यामध्ये मराठ्यांना जर कुणबी प्रमाणपत्र मिळायचं असेल तर काय करायचं अशा सूचना मनोज जरांगे पाटील यांनी दिल्या होत्या आणि त्यानुसार एक एक काम सरकारच्या वतीनं झालं. एक दबाव मोठ्या प्रमाणात वाढला. महाराष्ट्रभरातला मराठा एक झाला. मराठा एक होऊन एकजूट होऊन तो मुंबईकडे जेव्हा रवाना झाला त्यावेळेस सरकारला याची दखल घ्यावी लागली आणि कालच्या सभेमुळे तर लक्षात आलं की मराठ्यांना आता आरक्षणाची गरज आहे. सर्वसामान्य नक्कीच माधवजी या सगळ्यांचा आनंद आपल्याला दिसतोय आणि अखेर त्यांच्या या लढ्याला यश आलेलं आहे. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. पाहत राहा सामने.